प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे। मी बाबाराजे गणपतराव देशमुख। आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की काल हैदराबादमध्ये एक निंदनीय असा प्रकार झाला। डॉक्टर प्रियंका रेड्डी या 26 वर्षाच्या तरुणीवरती सामूहिकरित्या तिथे बलात्कार करण्यात आला। ॲक्च्युली बघायला गेलं तर सर्वात मोठी निंदनीय गोष्ट आहे की जी आपल्या पवित्र अशा हिंदुस्थानामध्ये, भारत देशामध्ये बलात्कारासारखे असे प्रकार घडतात आणि असे प्रकार घडून आपण फक्त कॅन्डललाईट मोर्चे काढतो आणि इतर काय, म्हणजे त्यामध्ये मजा नाही त्या गोष्टीमध्ये। कुठेतरी लाज वाटली पाहिजे, बलात्कारांपेक्षा आपल्याला पहिली लाज वाटली पाहिजे की आपण कुठेतरी चुकतोय। असं होतंय का या देशामध्ये? का होतंय? प्रत्येक वेळेस बघायला गेलं तर मुलींवरती अत्याचार होतो, बाया माणसं या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत। विविध प्रकारचे कायदे होतात पण कायद्यांची अंमलबजावणी कधीच होत नाही। आज बघायला गेलं तर ही वेळ आलीच नाही पाहिजे। कुणीतरी नराधम येतात वासनेनी भरकटलेले आणि मुलींना टार्गेट करतात। ॲक्च्युली बघायला गेलं तर डॉक्टर प्रियंका रेड्डी जे हैदराबादमध्ये कांड झालं, या पशुवैद्यकीय डॉक्टर होते। ॲक्च्युली पशुवैद्यकीय डॉक्टर कुणी पण होत नाही। ज्यांना जनावरांविषयी पशूंविषयी प्रेम आहे, आस्था आहे, अशीच लोक त्या क्षेत्रामध्ये जातात। पण हे किती दिवस आपण सहन करायचं? मला सरकारला मला एक सांगायचंय, तुम्ही कायदे करता, तुम्ही कायदे कधी अंमलात आणत नाही, दिवसेंदिवस केसेस चालत राहतात। आज बघायला गेलं तर या देशामध्ये रोज बलात्कारावरती बलात्कार होतात। खरं बघायला गेलं तर घाण आणि निंदनीय गोष्ट आहे, एखाद्या स्त्रीला टार्गेट केलं जातं, 4-4, 5-5 जणांनी तिच्या शरीराचे लचके तोडले जातात। कुठेतरी हे सुधारणाऱ्यांपैकी नाहीये। आज महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 2-3 वर्षापूर्वी कोपर्डी सारख्या ठिकाणी एका नाबालिग मुलीवरती अत्याचार झाला होता, 5-6 जणांनी केलेला। करोडांनी मोर्चे निघाले, लाखोंनी मोर्चे निघाले, पण त्या केसची अजून सुनावणी झालेली नाहीये। आजही ते दरिंद्रे आजही जेलमध्ये सडतायत। पण जर त्याच वेळेस महाराष्ट्रामधून या छत्रपती शिवरायांच्या 52 जन्मभूमीतून जर त्या लोकांना फाशी दिली असती, इथून जर तो कायदा अंमलात आला असता, तर आज ही वेळ आली नसती। आजही सरकार त्या लोकांना पाठीशी घालतं, याचा अर्थ असे किती बलात्कार होत राहणार, असे किती मुलींचे जीव जात राहणार आहे। भीती एका गोष्टीची वाटते, प्रत्येकाच्या घरामध्ये आई बहीण आहेत, अरे आज तिकडे झालं उद्या इकडे होईल, त्यांच्या घरात झालं परवा आपल्या घरामध्ये होईल, किती दिवस असे कॅन्डललाईट मोर्चे काढणार? माझी सरकारला एक हात जोडून विनंती आहे, सरकार मला नाही वाटत काय करण म्हणू, पण या देशामधल्या मुलींना, या तमाम रणरागिणींना, मासाहेब जिजाऊंच्या लेकींना, रमाईंच्या लेकींना आणि सावित्रीच्या लेकींना माझी एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचं रक्षण स्वतःच करा। घरातून निघताना एक मसाल्याची पुडी घेऊन निघत जा, एका पिशवीमध्ये मसाला घेऊन घेत जा आणि बॅगमध्ये तुमची जी बॅग असते कॅरी करायची, तिच्यामध्ये 2 चाकू ठेवत जा। हे असे दरिंद्रे आले ना, डायरेक्ट भुकून टाका यांना। काय होणार आहे ना, जे व्हायचंय ते होईल। तुमची सुटका करायला आम्ही लोक समर्थ आहोत, आम्ही सगळी लोक तुमच्या पाठीशी आहोत, पण स्वतःच्या अंगाला हात लावून घेऊ नका। तुम्ही या महाराष्ट्रात जन्मलेले आहेत, तुम्ही या पवित्र अशा हिंदुस्थानात जन्मलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्या शरीराचे लचके कोणतरी येऊन तोडण आणि आपण शांत बसू हे होऊन देऊ नका। त्याच्यामुळे चाकू आणि मसाला हे प्रत्येक वेळेस जवळ ठेवा, तुम्ही सरकारच्या नादी लागू नका। सरकार काहीही करणार नाही, आता बघू काय होतंय। म्हणून मागच्या वेळेस पण ज्यावेळेस आसिफा प्रकरण झालं होतं, त्यावेळेस पण बऱ्याच ठिकाणून आवाज उठला होता, पण आजही तिथं कोणत्या प्रकारचं काय झालं नाही। अरे किती दिवस सहन करत राहणार? ज्यावेळेस असं तुम्ही कधी ऐकलंय का, एखाद्या आमदाराच्या, खासदाराच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग, असा वाईट प्रसंग झालाय? नाही ना। आणि जर झाला ना, तर ती लोक मारून टाकतील समोरच्याला, बघणार नाही, ती लोक कायदा हातात घेतील, कारण त्यांच्या पुढे कायदा नाहीये आणि काय नाहीये। मग तुमच्या आणि आमच्या गरिबासाठी फक्त कायदा आहे का? मला तर वाटतंय प्रत्येक घरामध्ये ना 4 भाऊ असावा एका बहिणीला। काय नाही, लोकसंख्या नियंत्रण बियंत्रण काय नाही, आपल्या बाया बाबड्यांची जर रक्षण करायचं असं ना, तर पुरुष पाहिजे घरामध्ये आणि बायकांनी पण तेवढंच खंबीर राहिलं पाहिजे। त्याच्यामुळं घरात मेजॉरिटी वाढवा, लोक वाढवा। आपल्या बहिणींवरती आज जे अत्याचार होत आहेत, हे चुकीचं आहे कुठेतरी। या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। जर हे थांबलं नाही, तर उद्या आपल्या घरात कुणीतरी टार्गेट होऊ शकतं। त्याच्यामुळं कुणाची वाट बघू नका। आणि मला तर वाटतंय हे जे असे बलात्कार करणारे आहेत, यांना भर चौकात घ्या ना, यांना घ्या भर चौकामध्ये। पोलिसांच्या हवाली देऊ नका, कोर्टाच्या हाता हवाली देऊ नका। अंधा कानून आहे हो,
अहो या देशामध्ये जो कायदा आहे ना हा कायदाच नाहीये. हा कसला कायदा हो? एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, सामूहिकरित्या बलात्कार होतो आणि तिला जाळण्यात येतं, इतकी निर्गुण हत्या. काय म्हटलं असन तिचा जीव? काय म्हटलं असन? मी तर म्हणतोय मीडियाने ना या सरकारच्या मागे लागलेत ना. याचं सरकार स्थापन, त्याचं सरकार स्थापन, हा मुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री. अरे हरामखोरांनो, हे सोडा, हे सोडा आणि गोर गरिबांकडे लक्ष द्या. लोकांना दाखवा प्रकरण काय चालू आहेत, लाईव्ह टेलिकास्ट करा तिथं. फक्त आहे ना पैशाच्या मागावरती पेड न्यूज तुम्ही दाखवू नका. त्याच्यामुळं होतंय काय, हे अशी प्रकरणं लपली जात आहेत. आम्ही आभार मानतो, धन्यवाद करतो त्या अक्षय कुमारांचं की ज्या अक्षय कुमारांमुळे हा विषय कळला मार्केटला, सगळ्या लोकांना कळला. त्याच्यामुळे मीडिया करतीये काय, देशामध्ये चाललेले अंधाधुंद कारभार दाखवा ना तुम्ही. तुम्ही ही प्रकरण दाखवा लोकांना. असंच जर होत राहिलं तर उद्या तुम्ही पण टार्गेट होऊ शकता आणि आम्ही पण टार्गेट होऊ शकतो. म्हणून आज 350 वर्ष झाली तरी शिवरायांच्या छत्रपती शासनाची खरंच गरज आहे. महाराजांचा इतिहास बाहेर देशामध्ये त्याची अंमलबजावणी होती. बाहेर देशामध्ये असे कितीतरी देश जिथं महाराजांनी ज्या वेळेस शिक्षा सुनावल्या होत्या त्या शिक्षेचा अंमलबजावणी तिकडे होती. आणि या देशामध्ये का नाही? या देशामध्ये छत्रपती शासन आले पाहिजे. माँसाहेब जिजाऊंच्या लेखी आहात तुम्ही. मुलींनो घाबरू नका तुम्ही. असे कितीतरी प्रकरण आहेत, कितीतरी कॉलेजवरती मुलींना त्रास होतोय, कितीतरी घरांमध्ये मुलींना त्रास होतोय, समाजामध्ये मुलींना त्रास होतोय, पण ही प्रकरण पुढे येत नाही. म्हणून माझी तमाम भारतातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुलींना हात जोडून विनंती आहे. असं जर काय वाटत असेल, लग्न झालेल्या बायका असू किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली असू किंवा जॉब करणाऱ्या मुली असू, जर तुमची हॅरेसमेंट होत असेल, जर तुम्हाला कुठून त्रास देत असेल ना, आम्ही खंबीरपणे उभे आहोत तुमच्या पाठीशी. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. तुम्ही कधी पण सांगा, साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती खासदार उदय महाराज तुमचा जामीन करतील पुरिंडो. तुम्हाला जर वाटलं कोण तुमच्यावरती अन्याय करतंय, कोण तुमच्यावरती बलात्कार करायचा प्रयत्न करतंय ना, भुकून टाका, डायरेक्ट मारून टाका समोरच्याला. स्वतः मरू नका, आपला जन्म मरायसाठी झालेला नाहीये. मारून टाका समोरच्याला, आम्ही लोक आहोत तुमचा जामीन करायला. या कायद्याच्या नादी लागू नका, पोलिसांच्या नादी लागू नका. ते बिचारे त्यांच्या कामात आहेत पोलीस, त्यांनाही वरून प्रेशर आहे. सगळीकडे लक्ष द्यायला त्यांना टाइम नाहीये. त्याच्यामुळे तुमचं संरक्षण तुम्ही करा. तुमच्या संरक्षणार्थ आम्ही सगळे आहोत. पण या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि कॅन्डललाइट मोर्चे काढा, हा मोर्चा काढा, इथं चला तिथं चला, यांनी काही होणार नाहीये. बलात्कार थांबणार नाहीयेत. ही आपल्या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे, बलात्कार. अरे चार चौघात घ्या, जनतेच्या हवाली करा, यांना चार चौघामध्ये फाशी द्या. एक ठिकाणी जर फाशी झाली ना, जर कोपर्डी प्रकरणामध्ये, निर्भया प्रकरणामध्ये, आसिफा प्रकरणामध्ये जर हे बलात्कारी लोकांच्या हवाली तुम्ही केले असते ना सरकारने, आणि लोकांनी त्यांना जर शिक्षा सुनावली असती, फरमावली असती ना, तर आज हे प्रकरण कुठेतरी थांबले असते. काय त्या मुलीच्या आईला काय वाटत असन, ज्या वेळेस तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं, त्यावेळेस तिचा आत्मा काय म्हटला असन. अरे तिच्यामध्ये आपली बहीण बघतो ना आपण, आपली आई बघतो, आपल्या घरातली पण कोणीतरी बघतो ना. मग किती दिवस होत राहणार, किती दिवस माँसाहेब जिजाऊंच्या लेखी जळल्या जाणार, किती दिवस बलात्कार होणार. म्हणून माझी तमाम या महाराष्ट्राला एक विनंती आहे, चला मंत्रालयावरती जाऊ आपण. आपण सगळे जाऊ, आया बहिणी घरातल्या घेऊन जाऊ आणि तिथे एक नवीन कायदा पास करायला सांगू की मुलीची छेड काढणाऱ्याला, मुलींना त्रास देणाऱ्यांना आणि मुलींवरती बलात्कार होणाऱ्यांना आहे ना, त्यांच्यासाठी एक स्पेशल कायदा काढा. काढा कायदा. कायदा काढायला काय जातंय, काय जाते कायदा काढायला? नवीन जर कायदा काढला ना की यांना सरकारनी, यांना जनतेच्या हवाली करा आणि हे ज्या गोष्टीने बलात्कार करतात ना, यांची लिंग छाटून टाका, तोडून टाका यांची हत्यार, ही जगून देऊ नका. या अशा नराधमांना जागायचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे आता तरी महाराष्ट्रातल्या तमाम माणसांना, तमाम पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की तुमच्या मुलांवरती तुम्ही लक्ष द्या. सरकारला लक्ष द्यायला टाईम नाहीये, हे त्यांच्याच नादात आहेत. मग सरकार जुनं असू, नवं असू किंवा इथून पुढे येणार असू, पण पोलिसांचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाहीये, कारण ते त्यांच्या कामामध्ये आहेत. पण घरातल्या माणसांनी आपल्या मुलींकडे लक्ष द्या. आज मी परवा दिवशी एक पिक्चर बघितला, टकाटक नावाचा. अरे मराठी पिक्चरचे एवढं विकृतीकरण झालं, इतकं बेकार. हा जो डेटा आलाय ना, मोबाईलचा डेटा, या डेटामुळे ना ही वाट लागून गेली. त्या टकाटक पिक्चर मध्ये इतके घाणेरडे सीन आहेत. हा सेन्सॉर बोर्ड यांना परमिशन देतं कसं? सेन्सॉर बोर्डचा जो अध्यक्ष आहे त्याला म्हणत, तुझी पोरगी इमॅजिन कर ना तू की माझी मुलगी असे सीन देते, असे पिक्चर येतात कसे? बॉलिवूडनी वाट लावून टाकली या देशाची. आज पवित्र अशी संस्कृती, छत्रपती शिवरायांचा हा हिंदुस्थान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू झालेला हा देश, आणि या देशामध्ये जर बाया बाबड्या जर सुखी नसतील,
तर काय उपयोग काय हो, काहीच उपयोग नाहीये. म्हणून आपल्याला मर्द म्हणून जगायचा अधिकार नाहीये. जर एखाद्या अबला नारीवरती जर तुम्ही बलात्कार करताय, तिच्या शरीराचे लचके तोडताय ना, तर तुम्हाला या समाजामध्ये जगायचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये. म्हणून ही जी प्रकरणं चालू आहेत, ही प्रकरणं कुठेतरी थांबली पाहिजेत. मी तर म्हणतोय ज्याच्या घरामध्ये ज्याच्या मुलीवरती अत्याचार होईल ना, त्यांनी घरात घुसून मारा या लोकांना, आणि त्यांच्या मागे समाज उभा असेल. कारण ही अशी प्रकरणं जर होतच राहिली तर आपल्या देशाचं मलिन होऊन जाईल. हा आपला देश, आपली संस्कृती संपून जाईल. त्याच्यामुळे सर्वांनी, जेवढे पण मुलींचे भाऊ आहेत, मुली आहेत, यांनी सावध राहा. आपल्या बहिणींचं, आपल्या आईचं, आपल्या वहिन्यांचं, आपल्या यांच्या लोकांचं रक्षण करा. सरकारला टाइम नाहीये. त्याच्यामुळे मुलींनो, तुम्हाला जरी सरकार कोणत्याही प्रकारचं हत्यार घेऊन फिरायची परमिशन नाही देत, आणि ते देणार पण नाही, म्हणून मसाल्याचे पाऊच घेऊन फिरा आणि बॅग मध्ये 2 चाकू ठेवा. तुम्हाला वाटत ना समोरचा तुमच्याकडे वाईट नजरेने बघतोय, झोडायला सुरुवात करा. विकृतीकरण चालू आहे, भुकून टाका, डायरेक्ट मारून टाका. तुमचा जामीन करायला आम्ही असू, पण स्वतःच्या शरीराचे लचके तोडून देऊ नका. कारण तुम्ही रणरागिणी आहात. कुठे चाललाय आपला देश, काय चाललंय या देशामध्ये? प्रत्येक वेळेस बलात्कार होतात आणि प्रत्येक वेळेस 10-15 दिवस मीडियावरती चालतं, सोशल मीडियावरती चालतं, तिथून नंतर सगळी प्रकरणं शांत होतात. पण इथून पुढे असं होणार नाही. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने मंत्रालयावरती चला आणि तिथं आपला आपण कायदा पास करून घेऊ. आणि जर नसन जमत तर मुलींना परमिशन द्या वेपन युज करायचं. वेपन युज करायचं, ज्यावेळेस परमिशन येईल ना, त्यावेळेस मुलींकडे वरती होणार हे अत्याचार कुठेतरी थांबतील. त्याच्यामुळं माझी विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहा. नाहीतर कुणाचा केव्हा घात होऊ शकतो सांगू शकत नाही. बस मला एवढंच सांगायचंय, जे हैदराबाद मध्ये झालं डॉक्टर प्रियंका रेड्डीवरती, हे खूप वाईट आणि निंदनीय झालं. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण हिंदुस्थान आहे. आम्ही शिव छत्रपतींचे मावळेही त्यांच्या सोबत आहोत. ईश्वर करो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. जय शिवराय.